नमस्कार, मी उत्कर्ष बोरा, महा 24 न्यूज वर आपला हार्दिक स्वागत। पाहुवत आजची विशेष बातमी। 25 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात जिम पुन्हा उघडणार, ही नियमावली पाळणं बंधनकारक। महाराष्ट्रामध्ये 25 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर जिम व्यायाम शाळा पुन्हा खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे। दरम्यान आज त्याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन जारी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीचा अवलंब करणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे। महाराष्ट्रात मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, तेव्हापासूनच जिम व्यायामशाळा बंद होत्या। यामुळे जिम मालक प्रशिक्षकांना मोठा आर्थिक फटका बसला होता। मात्र आता सशर्त परवानगी देत दसऱ्याच्या मुहूर्तावर ही परवानगी देण्यात आली आहे। महाराष्ट्रात जिमसाठी नियमावली, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली काय सांगते? कॅन्टोनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी जिम पुन्हा सुरू करण्याला परवानगी असेल। जिम मालक चालकांना नियमावलीचं पालन करणं बंधनकारक आहे। आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन नुसार 65 वर्षावरील व्यक्तींना, गरोदर महिलांना तसेच 10 वर्षाखालील मुलांना, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना जिम मध्ये प्रवेश नसेल। जिम मध्ये दोन व्यक्तींच्या दरम्यान 6 फूट अंतर असणं गरजेचं आहे। जिम मध्ये फेस मास्क वापरणं अनिवार्य आहे। जिमचा परिसर नीट सॅनिटाइज केला जाईल। परिसरासोबतच स्टाफ, विजिटर यांचा वावर असलेला भाग बाजारात मान्यता प्राप्त सॅनिटायझरनेच वेळोवेळी स्वच्छ केला जाईल। जिमची क्षमता पाहून मालकांना सदस्यांच्या सेशनचे स्केड्यूल बनवावे लागेल, ते त्यांना कळवावे लागणार आहे। प्रवेश करताना प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग होईल, तसेच हात सॅनिटाइज केले जातील। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।